बस मधील आपले जवान हे शहीद झालेले आहे. हा अमोर समोरचा हल्ला नाहीये, तर हा पाठीवरचा हल्ला आहे. आणि या पाकिस्तान देशाला आपल्या देशाने आपल्या सरकारने विशेष दर्जा दिलेला आहे, जवळचा राष्ट्र म्हणून विशेष दर्जा दिला आहे. केंद्र सरकारची भूमिका एकीकडे हे सरकार आल्यानंतर चार वर्षात पाकिस्तानला गोली से गोली उत्तर देंगे असं सांगितलं जात होतं. परंतु मागच्या साडेचार पावणे पाच वर्षात आधीच्या सरकारपेक्षा जास्त सैनिकाचे बळी आज गेलेले. आज एकीकडे अशा पद्धतीनं भाल आले होत असताना आपल्या एकेका सैनिकाच्या सौभाग्यवतीचं कुंकू पुसलं जात आहे. इथं काही घोषणा आहे या ताईने नेला. आज फिर मेरा देश रहा है, मां ने बेटा बहन ने भाई पत्नी ने सिंदूर खोया है. असे किती बेटे आपल्याला खोवायचे, किती भाई आपल्याला खोवायचे, किती सिंदूर आपल्याला मिटवायचे, हा प्रश्न आपला सगळा शिवसेनेच्या मार्फत या सरकार समोर आपण या आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण करतो. पण रोज हल्ले होतात, आपण रोज निदर्शनं करतोय. हे सरकार एकीकडे एकदा सर्जिकल स्ट्राईक केला त्याचा रोज प्रचार करतोय. पण तिथं घुसून घुसून आपल्या सैनिकाला मारलं जातं. सर्जिकल स्ट्राईकचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असताना या सैन्याला या पाकिस्तानला गोळीनंच गोळी उत्तर दिलं पाहिजे. पण शिवसेनेनं आज प्रतिकात्मकरित्या इथं गोळी मारण्याचं आंदोलन केलेलं आहे. इथं पाकिस्तानचा नकाशा असणारे याला शिवसैनिकांनी हे सगळे सैनिक 22 सैनिक हे सगळे ते या पाकिस्तानला सरकार नसेल मारत, पण तो शिवसेनेच्या वतीनं प्रतिकात्मक कृत्या या पाकिस्तानला संपवण्याचा कार्यक्रम आज आम्ही करतो. इथं गोळी मारून संपवण्याचा कार्यक्रम आम्ही करतो. पाकिस्तानचा ध्वज आम्ही लावणार आहे. हा पाकिस्तान आपला मित्र देश नाही, पाकिस्तान आपला शत्रू नाही, तर दुश्मन आहे. आणि हा देश रोज आपल्या देशाच्या सीमारेषा पार करतो आणि सरकार उघड्या डोळ्यानं बघत. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला असं वाटलं होतं की नरेंद्र मोदी सारखा कडवट देशभक्त पंतप्रधान आल्यानंतर आपल्या देशाच्या सैनिकाचं एक रक्तही एक थेंब रक्तही सांडणार नाही. पण रोज सैनिकाचे रक्त सांडतात, रोज सैनिक मारले जातात. म्हणून अशा पद्धतीनं या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानं आज सगळीकडे महाराष्ट्रात आंदोलन होतं. शिवसेनेनं सुद्धा एक अभिनव आंदोलन केलंय. एक प्रतिकात्मक आज सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज नाही. आज खऱ्या अर्थानं आपली जवळ सर्जरी होत असताना या सर्जरीला सर्जरीला उत्तर देण्याची आवश्यकता आहे, गोळीला गोळीला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. किती दिवस आपण सहन करणार? रोज आपले संरक्षण मंत्री पण जाऊन सांगतात इसका जवाब देंगे, लेकिन कब देंगे, इसका जवाब कब देंगे. हा प्रश्न समस्त जनता, हा एका पक्षाचं आंदोलन नाही, ही जनतेची भावना आहे.